जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे रस्त्याजवळ 3 दिवसापूर्वी एका शेतात रात्रीच्या सुमारास विधवा महिलेवर 4 नराधमांनी लैंगिक अत्याचार केला होता. 4 अनोळखी व्यक्तीविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान घटनेचा तपास पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, शिरपूर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी वेगवेगळे पथके तयार करून तपासाला गती दिली. सदर गुन्ह्यात श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. परिसरातील गावे, हॉटेल, ढाबे, ट्रॅक्टरवरील मजूर, शेतात काम करणारे मजूर यांची तपासणी केली असता आरोपी आढळून आले नाही. दरम्यान शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी परिसरातील व्यसनाधीन व्यक्तीकडे मोर्चा वळवीत पडताळणी करीत असताना भरवाडे गावातील राजेश बधू भिल हा संशयित मिळून आला व जास्तीची चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व आपल्या साथीदारांची नावे देखील सांगितली. त्यात गोरख भाईदास भिल, शरद गंगाराम भिल, रवींद्र उर्फ बांगा रामचंद्र भिल, राणार भरवाडे तालुका शिरपूर येथील सांगितल्यावरून त्यांना ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने आपल्याकडे गँगरेप झाल्याबद्दलची तक्रार दिलेली होती. त्या तक्रारीनंतर शिरपूर शहर पोलिसांनी गेल्या 3 दिवसांमध्ये अथक प्रयत्न करून खूप संशयित लोकांचा शोध घेतल्यानंतर शहर गुन्ह्याचा प्रकार कोणी केला तो निष्पन्न झालेला आहे. त्यापैकी 4 आरोपी निष्पन्न झाले असून त्यामधील 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे. एक आरोपी अटक होणं बाकी आहे आणि हा जो संवेदनशील गुन्हा होता तो गुन्हा शिरपूर शहर पोलीस आणि त्यांच्या टीमनी उघडकीस आणलेला आहे.